कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. काय म्हणाला तुम्ही? ह्यांनी कारस्थान केलंय मला घरातून बाहेर काढण्यासाठी. नाही का ग, माहिती काय केलं की? एक मिनिट थांबा थांबा, शांत व्हा. तुम्ही फक्त त्यांच्यातली सासू बघितली, त्यांच्यातली आई दिसली तुम्हाला? आणि काय काय म्हणाला तुम्ही? स्वतःच्या मुलाची त्या होऊ शकल्या नाही. अधिपतींवर जेवढा जीव आहे ना मॅडमचा, तेवढा कुठल्याही आईचा तिच्या मुलावर असल्याचं माझ्या बघण्यात तरी आलेलं नाहीये. मम्मी हा, हिला काय झालं अचानक? सावलं बिवलं का काय? मावशीची बाजू घेऊन बोलती, जिथं तिथं मधी मधी कडमडती. मस्त चाललं होतं का नाही आपलं? नाही तर काय बघ तर, ताईनं काय काय नाही केलं तिला छळण्यासाठी. घराबाहेर काढलं, 24 तास पाण्यात बघितलं, तिच्या वाईटावर टपल्या ताई, आणि ही तिचीच बाजू घ्यायला. सख्या आईपेक्षा जास्त प्रेम करतात त्या अधिपतींवर, आणि तुम्ही त्यांची लायकी काढताय? तुम्ही कोण आहात, तुम्ही कुठून आलात, तुमची लायकी काय हे मी तुम्हाला नाही विचारणार, कारण ते अत्यंत हीन दर्जाचं आहे आणि तुमच्या पातळीवर मला नाही उतरायचं. पण तुम्ही मॅडमला अशा शब्दात बोलताय? हो, मॅडमनी आजपर्यंत इतक्या लोकांना सढळ हाताने मदत केली आहे, त्या लोकांना जाऊन विचारा त्यांची काय योग्यता आहे ती. साधी गोष्ट आहे, एखादा साधा शेतकरी जरी अडचणीत असेल ना, तरी बियाणांपासून ते पिकांच्या कापणीपर्यंत मॅडम त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतात. त्यांच्या मुला मुलींची लग्न लावून दिली आहेत मॅडमनी, त्या लोकांशी जाऊन बोला ना तुम्ही. एवढ्या सगळ्या संस्था सांभाळणं, सगळा कारभार सांभाळणं तुम्हाला सोपं वाटतं का? त्यांचं कर्तृत्व किती आहे हे जरा बाहेर जाऊन विचारा, मग कळेल तुम्हाला. आणि तुम्ही पण बायकाच आहात ना, बघा तुम्ही कोण आहात, कुठून आलात, त्याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही. पण एका महिलेवर अशा पद्धतीचे आरोप करताना, तिची अशी विटंबना करताना तुम्हाला लाज नाही वाटली? अजून काय म्हणाला तुम्ही? हा, घरावर नागिणी सारखं वेटोळं घालून बसल्या त्या. तुम्हाला माहितीये, फक्त अधिपतींच्या प्रेमामुळे त्या घरात थांबल्या. एखाद्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करणं, तिच्यासाठी आपलं अख्खं आयुष्य समर्पित करणं हा गुन्हा वाटतो तुम्हाला? हा गुन्हा वाटतो? चारुहा सूर्यवंशी म्हणजे माझे सासरे यांच्या बायकोच्या अधिकारांनी नाही, अधिपतींच्या आईच्या अधिकारानं ते या घरात राहतात. माझे सासरे जरी त्यांना बायको मानत नसले, तरी अधिपतींनी त्यांना आई मानलंय. तो अधिकार त्यांनी दिलाय मॅडमना. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.